आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या उत्तर रायगड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनीताई पाटील, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, दीपक बेहरे, ब्रिजेश पटेल, चारुशिला घरत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, कामोटे शहर अध्यक्ष रवी जोशी, कळंबोली रविनाथ पाटील, खारघर शहर प्रवीण पाटील, पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल, भाजप नेते दशरथ म्हात्रे, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.